हॅलो फ्रेंड्स आज आपण इयत्ता नववी दहावीच्या इंग्लिश विषयाच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन फोरमधील नॉन टेक्स्युअल पॅसेज कशा पद्धतीने सोडवायचा ते सरावासाठी आपण आज पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर फोर ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्स अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला असतो यामध्ये ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह असे प्रत्येकी दोन गुण असणारे पाच प्रश्नांचा यामध्ये समावेश असतो यामध्ये विचारला जाणारा पॅसेज हा नॉन टेक्स्युअल म्हणजेच पुस्तकाबाहेरील असतो पाठ्यपुस्तकामधील हा भाग यामध्ये नसतो त्यामुळे हा पॅसेज आपणासाठी अनोळखी वाटतो यामध्ये येणारे शब्द वेळी आपणास अपरिचित वाटू शकतात पण शक्यतोवर या प्रश्नामध्ये आपली होक्याबलोरी तपासली जाते म्हणून हा प्रश्न सोडविण्यासाठी थोडा कस लागतो परंतु अधिक गुण मिळवायचे असेल तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो यामध्ये पॅसेजच्या अगोदरच आपल्याला वन हा प्रश्न दिलेला असतो यामध्ये रिकाम्या जागा भरा योग्य पर्याय निवडा ट्रूर फॉल्स मॅच द कॉलम्स एखादी वेब पूर्ण करा टेबल पूर्ण करा अशा स्वरूपाचा प्रश्न हा विचारला जातो एक उदाहरणदाखल आपण एक पॅसेज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यामधला हा पहिला प्रश्न ए वन फिल इन द ब्लँक्स नंबर वन इट इज ऑबवियस फ्रॉम द ब्लँक अराउंडस नंबर टू हाऊ एव्हर ब्लँक आर द मोस्ट ऑर्गनाइज सेक्टर नंबर थ्री धिस फाईव्ह पर्सेंट हॅज बिकम अ ब्लँक नंबर फोर आफ्टर एक्सप्लोरिंग ऑल ब्लँक टू This problem. Now, answer is number one, it is obvious from the visible garbage around us. Number two, however, housing colonies are the most disorganized sector. Number three, this 5% has become a wasteland. And number four, आफ्टर एक्सप्लोरिंग ऑल व्हायबल सोल्युशन टू धीस प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये आपल्याला चार प्रश्न किंवा चार उपप्रश्न विचारले आहेत यामध्ये प्रत्येक उपप्रश्नास अर्धा गुण याप्रमाणे दोन गुणांचं वितरण आहे वरील प्रश्नामध्ये पॅसेजमधील ही चार वाक्य घेतलेली असून त्यामध्ये प्रत्येक वाक्यातील एक शब्द गाळलेला आहे आपणास पॅसेज वाचून तो गाडलेला योग्य शब्द शोधून या रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे आपणास दिसतो तेवढा अवघड हा प्रश्न नसतो पॅसेजचा आधार घेऊन आपण तो सहज सोडू शकतो आता या प्रश्नाखाली आपल्याला अनसीन किंवा नॉन टेक्च्युअल पॅसेज दिलेला असतो खाली दिलेला पॅसेज आपण या ठिकाणी आता बघूया इट इज ऑबियस फ्रॉम द व्हिजिबल गार्बेज अराऊंड अस That solid waste are not being properly. However, housing colonies are the most disorganized sector as far as garbage is concerned. As a result, the legal garbage dumps are overflowing and the number of illegal garbage dumps in the by lanes, parks, and roadsides are on the increase in most colonies of Delhi, and for that matter, in all Indian cities. At uh, present, 5% of Delhi's land mass is being choked by the garbage. This 5% has become a wasteland. Its utility is uh, steadily declining, and soil quality is. Deteriorating, besides being eyesores, these garbage dumps pose health and environment hazard for the 10 million people who live in Delhi. They are breeding grounds for the germs of infectious disease like plague, tuberculosis, dysentery. Diarrhea, eye infection, and numerous skin ailments. Scientific management of garbage, thus, is one of the most important services that need to be regularized in all residential colonies. After exploring all viable solutions to this problem, I have successfully launched. An indigenous scheme cleaning brigades in many colonies of Delhi. The cleaning brigades are managing solid waste for at least twenty-five thousand teas A year and a half back, the first cleaning brigade was launched during the Asiad. Since then इट हॅज been constantly एक्सपांडिंग now क्वेश्चन नंबर ए टू the द web वेब टू या उपप्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या पॅसेजवर आधारित ऍक्टिव्हिटी दिलेली असते यामध्ये बहुधा वेब टेबल ट्री डायग्राम डब्ल्यूएच क्वेश्चन अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटीचा समावेश असू शकतो ए टू इन्फेक्शियस डिझीज अँसर इन्फेक्शियस डिझीज नंबर वन प्लेग नंबर टू ट्युबर नंबर थ्री डिसेंट्री नंबर फोर डायरिया अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो देन ए थ्री फाईंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनियम ऑफ टू मार्क्स तुमच्या स्मरणशक्तीवर म्हणजे होक्याबोलरीवर आधारित हा प्रश्न विचारलेला असतो यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सारख्या उच्चाराचे शब्द वाक्य तयार करा किंवा काही टेबल पूर्ण करा असे या प्रश्नाचे स्वरूप असते नंबर वन इनक्रीज नंबर टू फार नंबर थ्री आफ्टर नंबर फोर प्रॉब्लेम अँसर इज नंबर वन इनक्रीज डिक्रीज नंबर टू फार नियर नंबर थ्री आफ्टर बिफोर नंबर फोर प्रॉब्लेम सोल्युशन ए फोर डू एज डायरेक्टेड टू मार्क्स या उपप्रश्नामध्ये ग्रामरवर आधारित ऍक्टिव्हिटीचा समावेश असतो विद्यार्थ्याचे ग्रामर स्किल तपासण्यासाठी विचारला जाणारा हा प्रश्न पॅसेजवर आधारित एक किंवा दोन उदाहरणे यामध्ये विचारलेली असतात नंबर वन धीज गार्बेज डम्स स्पोज हेल्थ अँड एनव्हायरमेंट हॅझर्ड रिराईट द सेंटेन्स युझिंग एज वेल एज Number one, these garbage dumps pose health and environment hazard. Rewrite the sentence using as well as answer. Answer is, these garbage dumps pose health as well as environment hazard. Number two, the first cleaning brigade was launched during the Asiad. Prima question to get the underlying part as an answer. Answer is, वेन वॉज द फर्स्ट क्लिनिंग ब्रिगेड लॉन्च ए फाईव्ह पर्सनल रिस्पॉन्सेस यामध्ये तुमचे स्वमत कल्पना निर्मिती अशा वैयक्तिक रिस्पॉन्सेसवर आधारित उत्तर आपल्याला लिहायची असते ए फाईव्ह हाऊ यू कॅन सॉल्व्ह गार्बेज प्रॉब्लेम इन युअर एरिया अशा पद्धतीने आपण हा नॉन टेक्सुअल पॅसेज बघितलेला आहे आपण अधिक सराव करून या प्रश्नात अधिक मार्क मिळवू शकता आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांना शेअर करा अजून अजूनपर्यंत आपण माझ्या एसआर इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू